कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला एक नवी मालिका येणार आहे. जीव झाला येडा पिसा ही मालिका एक साधी सरळ मुलगी आणि एक एकदम रावडी मुलगा यांच्यामधील प्रेम आणि द्वेष या भावनावर भाष्य करणारी असेल. या मालिकेची पटकथा अभिनेता चिन्मय मांडलेकर याने लिहिली असून दिग्दर्शक विनोद लव्हेकर हे आहेत. या मालिकेचे शूट महाराष्ट्रामधील सांगली येथे सुरू झाले असून आता प्रेक्षकांना लवकरच वेगळी मराठी बोलीभाषा ऐकायची संधी मिळणार आहे. तसेच या मालिकेमध्ये पूर्णपणे नवीन चेहरे बघायला मिळतील. विदुरा चौगुले आणि अशोक देसाई हे दोन नवीन चेहरे या मालिकेमधून बघायला मिळतील. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच सोशल मीडियावर दिसला. शिवाय या मालिकेमध्ये मोहन जोशी, चिन्मयी सुमित आणि बाकी काही कलाकार दिसतील. मात्र या मालिकेचा प्रोमो आल्यापासून दुसरी कोणती मालिका आता बंद होणार आहे यावर सध्या बरीच चर्चा रंगताना दिसतीये. त्यामध्ये राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका बंद होऊ शकते का असा प्रश्न देखील समोर येतोय. आता कोणती मालिका बंद होणार आणि जीव झाला येडा पिसा ही मालिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरणार ही बघायची उत्सुकता आहे. तुम्हाला या मालिकेचा प्रोमो कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज.